नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 तासच्या आमने सामने मध्ये तुमचं स्वागत आहे. जवळपास गेल्या 7 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे राज्यातली प्रार्थना स्थळं बंद आहेत. मंदिरं, मशिदी, चर्चेस, गुरुद्वारे, आग्यारी, जैन मंदिरं ही सगळी काही बंद आहेत. मंदिरं उघडावीत अशी मागणी उजव्या विचारसरणीकडनं होते आहे. मंदिरांशिवाय देव आम्हाला पावणार नाही अशी भीती व्यक्त होते आहे. मोठमोठी जी देवस्थानं आहेत तिथंसुद्धा लोक बाहेरून दर्शन घेत आहेत. आत आम्हाला जाऊ द्या म्हणून आंदोलनं होत आहेत. याला राजकीय स्वरूपसुद्धा आलेलं आहे. काहींचं असं म्हणणं आहे की करोनाची भीती किंवा करोना ज्वर जो वाढलेला आहे त्यामुळं मंदिरं बंद ठेवावीत, कारण शेवटी देव हा प्रत्येकाच्या हृदयात असतो, देव हा मान्यावरती असतो असंही अनेकांना वाटतं. पण काहींचं असं ठाम म्हणणं आहे की आम्हाला मंदिरात जाऊनच पूजा अर्चा देवदर्शन करायचं आहे. त्याला काहींचा आक्षेप आहे. काहींचं असंही म्हणणं आहे की सरसकट सगळ्यांची भावना एखाद दुसरी संघटनाची व्यक्त करते आहे, ती समस्त हिंदूंची भावना नाही आहे. किंवा हाच रोष मुस्लिम समुदायामध्ये सुद्धा आहे की नमाजासाठी मशिदी खुल्या कराव्यात. पण जी मागणी पुढे येते आहे ती जरी प्रार्थना स्थळांच्या नावाखाली पुढे येत असली किंवा आंदोलनं होत असली तरी प्रामुख्यानं मंदिरं किंवा देवस्थानं ही उघडी करावीत. सरकारनं लवकरात लवकर उघडी करावीत. भाजपनं तर मोठं आंदोलनही केलं. जेव्हा राम मंदिराचं भूमिपूजन होतं तेव्हाच राज्यातली मंदिरं उघडी करावीत आणि तेव्हापासून आंदोलनं सुरू आहेत. भाजपकडनं ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. सरकार मात्र, महाविकास आघाडी सरकार, दाद देत नाही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच जाहीर केलेलं आहे, जेव्हा सरकारला वाटेल की ही योग्य वेळ आहे मंदिरं उघडी करावी असं सरकारला वाटेल तेव्हा सरकार देवस्थानांसह समस्त मंदिरं उघडी करेल, प्रार्थना स्थळं उघडी करेल. पण त्यासाठी एक ठराविक SOP अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर घेऊन, नियमावली घेऊन सरकार हा निर्णय राबवेल. भाजपच्या वतीनं अनेकांचं असं म्हणणं आहे विरोधी पक्षाकडून की सरकार SOP जाणीवपूर्वक तयार करत नाही आहे, मंदिरं उघडी करण्याविषयी सरकार कुठलंच पाऊल उचलत नाही आहे. हा प्रश्न राज्य सरकारनं किंवा महाविकास आघाडीनं राजकीय बनवलेला आहे हेच आज आपण तपासून बघणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत दोन अराजकीय पाहुणे आहेत तशा अर्थानं. एक म्हणजे सचिन पवार आहेत, जे वारकरी दर्पण या मासिकाचे संपादकही आहेत आणि कीर्तनकार सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत आचार्य तुषार भोसले आहेत, समन्वयक आहेत भाजपच्या आध्यात्मिक विंगचे. अर्धेच राजकारणी आहे, पूर्ण राजकारणी नाही आहेत, कारण ते आध्यात्मिक विंगचे भाजपच्या समन्वयक आहेत. पण मी सुरुवातीला आचार्य तुषार भोसले यांच्याकडे जातो आहे. तुषार भोसले, ही जी मागणी आहे ही पूर्णपणे राजकीय मागणी आहे असं म्हणून जर का महाविकास आघाडी दुर्लक्ष करत असेल तर तुमचा नाईलाज होतो आहे. तुम्हाला असं वाटतं की राज्य सरकारमध्ये जे कोणी बसलेले आहेत ते नास्तिक आहेत, म्हणूनच मंदिरं उघडण्याविषयी ते काहीच निर्णय घेत नाही, काही बोलत नाही, SOP सुरू आहे किंवा नाही याविषयी बैठका घेत नाहीत. बिलकुल आशिषजी, आपण जर एकंदरीत या सरकारचं वक्तव्य आणि वागणं पाहिलं तर जाणीवपूर्वक मंदिरांच्याच बाबतीत हे लोक विलंब करत आहेत. अन्य तुम्ही सगळं उघडलंय, उद्योग व्यवसाय सुरू केले, हॉटेल सुरू केले. आमचं मुख्य आक्षेप हा आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी असताना तुम्ही त्या ठिकाणी बार सुरू करतात, म्हणजे ज्या लोकांना व्यसनं आहेत त्यांच्यासाठी आज रान मोकळं आहे, पण ज्यांना मानसिक शांतता देवाचं दर्शन घेऊन मिळत असते, अनेक लोकांचा नित्यक्रम भगवंताच्या दर्शनाने होत असतो, त्यांची मागणी तुम्ही मान्य करत नाही आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय
की जसा हा आस्थेचा प्रश्न आहे आशिष जी, तसाच तो अर्थव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न आहे. हजारो नाही तर लाखो कुटुंब आज मंदिर व्यवस्थेवरती अवलंबून आहेत. आणि जे गरीब लोक आहेत की ज्यांचं बेल फूल प्रसाद विकल्यानंतर घरातली चूल पेटते, अशा लोकांचं सुद्धा चिंतन किंवा चिंता या सरकारने आजपर्यंत कुठलीही केलेली नाही. त्यांच्या घरामध्ये आज उपासमार सुरू आहे. अनेक हॉटेल व्यावसायिक कर्जबाजारी झालेले आहेत. एकट्या शिर्डीचं नुकसान 1500 कोटी रुपयाचं आत्तापर्यंतचं झालेलं आहे. हा अर्थव्यवस्थेचा सुद्धा भाग म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. पण मला कळत नाही, कारण मंदिरांविषयी आकस असलेले लोक या सरकारचे घटक आहेत. आणि मला वाटतं या आकस असलेल्या लोकांविषयी यांच्या दबावाला बळी पडूनच मुख्यमंत्री हा निर्णय करू शकत नाही. ठीक आहे, आपल्यासोबत सचिन पवार आहेत, कीर्तनकार आहेत. सचिन पवार, तुमचे 2-3 आक्षेप माझ्या वाचण्यात आलेले आहेत. एक तर आम्ही कोणाला बांधील नाही, म्हणजे वारकरी आमच्या नावाने जर का कोणी राजकारण करत असेल तर ते त्यांना लखलाभ लाभो, आम्ही त्यातले भाग नाही आहोत. आमचा जो कोणी देव असेल किंवा आमची ज्याच्यावर श्रद्धा आहे तो आमच्या हृदयात आहे, त्यामुळे आम्ही दुरून दर्शन घेऊनसुद्धा समाधानी आहोत. टाळे लावणे किंवा टाळं फोडणे यात आम्हाला इंटरेस्ट नाही, हीच तुमची भूमिका आहे. नक्की, आपण मला चर्चेसाठी आमंत्रित केलं याच्याबद्दल मी खूप मनापासून आपले आभार मानतो. आपण जे माझ्या भूमिकेबद्दल म्हणाला, 2 महत्त्वाचे भाग त्याचे आहे की वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाच्या 4 ज्या वाऱ्या आहेत त्या वाऱ्यांमधली आषाढी एक महत्त्वाची वारी आहे आणि कार्तिक वारी जी आहे ती आत्ता समोर आहे. तर कार्तिक वारीच्या संबंधानं आता शासनानं विचार केला पाहिजे अशी आमची काही एक भूमिका आहे आणि ती योग्य प्रतिनिधींशी केली पाहिजे असं आमचं एक म्हणणं आहे. आषाढ वारीच्या काळामध्ये किंवा नंतरच्याही काही वारकरी प्रश्नांमध्ये लक्षात असं येत चाललं आहे की वारकरी नसणारे किंवा वारकरी भासवणारी लोकं वारकऱ्यांची बाजू मांडतायत, त्याच्यामुळे शासन आणि वारकरी यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत आणि वारकऱ्यांची जी शांत संयमी प्रतिमा आहे तिचा कुठेतरी भंग होताना दिसतोय, हा एक भाग आहे. आणि दुसरा जो भाग आहे मंदिर उघडण्याचा, तर वारकरी संप्रदाय किंवा आम्ही वारकरी मंडळी हे मंदिरं उघडण्याच्या विरोधात नाही. मुद्दा असा आहे की मंदिरं उघडली पाहिजे, मात्र मंदिरं उघडण्याची पद्धत काय आहे आशिषजी आपण मला सांगा. की उद्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला आणि कुणी असं म्हटलं की वारकऱ्यांनी मंदिराचे टाळे तोडून मंदिरात प्रवेश केला, तर हे वारकरी परंपरेशी सुसंगत नाही. आम्ही शांतपणे संयमीपणे आणि हो आमची जी नम्र प्रेमाची भूतदया ह्याची भांडवलं सांगता या पद्धतीनं आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. वारकऱ्यांची जी आजवर 7 महिने आम्ही संयम पाळलेला आहे, आम्हाला जर ताळेच तोडायचे असते तर आम्ही आषाढवारीलाच तोडला असते, आम्हाला जर ताळेच जर तोडायचे असते तर आम्ही नाथषष्ठीलाच ते टाळे तोडले असते. ही आमची भूमिका नाही. शांतपणे संयमीपणे आणि वारकरी असण्याला कोणतीही बाधा न येता वारकरी पद्धतीनं हा प्रश्न हाताळला गेला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. वारकरी संप्रदायाची आणि पांडुरंगाची काय भावना आहे, अहो आम्ही पांडुरंगाला निव्वळ देव मानत नाही, आम्ही आई मानतो, आमची एक भावनिक भावना आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि मग आम्हाला आत्यंतिक म्हणजे दर्शनाची ओढ आहे हे जसं खरं आहे. ठीक आहे, ठीक आहे, मी येतोय पुन्हा तुमच्याकडे. सचिन पवार आचार्य तुषार भोसले, जर का उद्या सरकारने अशी नियमावली काढली असं गृहीत धरूया की आफ्टर दिवाळी, दिवाळीनंतर सरकारनं सगळीच प्रार्थना स्थळं उघडी करण्याचा निर्णय घेतला, दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला, पण नियमावली लागू केली, SOP लागू केली, ती अशी की बाहेरूनच दर्शन घ्या, कर्मकांड पूजा अर्चा गावारात जाऊन किंवा समोर करू नका, फक्त दर्शन घ्या आणि बाहेर निघा, तर तुम्हाला ते चालेल? नाही, याच्यात मुख्य काय आहे आशिषजी, प्रत्येकाला दर्शन घ्यायचं आहे आणि कर्मकांड किंवा पूजेचा जो भाग आहे तो सुद्धा आपण जर केंद्र सरकारची नियमावली पाहिली, 4 जूनला केंद्र शासनाने नियमावली प्रसिद्ध केलेली आहे, त्याच्या अंतर्गत देशभरातली सगळी मोठी देवस्थानं सुरू आहे, तिथे सुद्धा पूजा अर्चा सुरू आहे. मग केंद्र सरकारच्या नियमावलीतून महाराष्ट्राला वेगळं करण्याचं कारण काय हे याचा सुद्धा तर्क शासनाला सांगावा लागेल. त्याच्यामुळे आपण पूजा अर्चा करू नका किंवा कर्मकांड करू नका अशी भूमिका घेता येणार नाही. नियमांचं काटेकोरपणे पालन करून पूजा अर्चा करावी ही भूमिका मात्र आम्हाला मान्य असेल आणि ती सर्वांनाच स्वीकारणारी आहे. आम्ही नेहमीच ही भूमिका घेतली आहे, केंद्र सरकारचे जे नियम आहेत त्याच्यात 4 नियम आपण आपल्या पदरचे घालावेत,
पण मंदिरं सुरू करावेत, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, आणि हो वारकरी आणि अवारकरी असा प्रश्न इथे येत नाही, मंदिरं सर्वांची आहेत, सर्वांनी तिथे गेलं पाहिजे, सर्वांना आपलं दर्शन हवं आहे, त्याच्यामुळे हा विनाकारण वाद करण्यात काही कोणताही अर्थ नाही आहे, सगळ्या भक्तांना आपल्या आराध्य दैवताचं दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यामुळे हा विनाकारण वाद आहे असं मला वाटतं. ठीक आहे सचिन पवार, हाही एक प्रश्न आहे की सरकारला अशी भीती वाटते की मंदिरं एकदा खुली झालीत, उदाहरणार्थ जेजुरीचं खंडोबाचं देवस्थान सुरू झालं, मग गर्दीवरती ताबा राहणार नाही, नियंत्रण राहणार नाही, तीच बाब तुळजा भवानीचं तुळजापूरची, तर तीच बाब खंडोबाची जे ज्योतिबाची, तीच बाब आंबाबाई कोल्हापूरची, मग अशा ठिकाणी गर्दीला तुम्ही नियंत्रित कसं करणार? आणि दुसरं म्हणजे काही ठिकाणी कर्मकांडसुद्धा होतात, काही ठिकाणी गोंधळ वगैरे अशा प्रथा आहेत, त्यासुद्धा करायच्या म्हटल्या तर मग सगळं काही खुलं होऊन जातं, आणि करोनाचा ज्वर हा अजूनही गेलेला नाही आहे, सेकंड पीक हा येईल, दुसरी लाट येईल अशी अनेकांना भीती वाटते आहे, आणि म्हणून मग आत्तापर्यंत आपण संयम दाखवला, 7.5 महिने झालेले आहेत, आणखी थोडा दाखवूया 2 महिन्यांचा, काय बिघडत आहे? नाही, तुमचं जे म्हणणं आहे की गर्दी होईल, आपण एक लक्षात घ्या की कर्मकांड जे सुरू आहेत, पूजा अर्चा ज्या सुरू आहे, मागच्या 7 महिन्यांच्या काळामध्ये सुद्धा त्या थांबलेल्या नाहीत. वारकऱ्यांच्या प्रत्येक मंदिरामध्ये तिथल्या सेवेकऱ्यांनी खूप निष्ठेनं ती सेवा केलेली आपल्याला दिसून येते. राहिला दुसरा मुद्दा असा आहे की वारकरी फडांवरच्या सुद्धा ज्या परंपरा होत्या, कोणतीही गर्दी न करता एक किंवा 2 माणसांनी परंपरेची कीर्तनं केलेली आपल्याला दिसून येतात. वारकरी संप्रदायाच्या वतीनं वारकरी संप्रदायाचे पंढरपुरामधले जे फडकरी मंडळी आहे, प्रतिनिधी जे आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या वाऱ्या या पांडुरंगाच्या चरणी योग्य पद्धतीने अर्पण केलेले आहे. तुम्ही गर्दीचा जो मुद्दा म्हणता आहात, आमचं म्हणणं असं आहे की मंदिरं उघडली पाहिजे का? निश्चित उघडली पाहिजे, मात्र दुसऱ्या बाजूला आरोग्याचा सुद्धा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की जेव्हा मंदिरांची चर्चा होते आशिषजी, तेव्हा चर्चा होत असताना तुषारजींसारख्यांशी चर्चा होते, वारकऱ्यांशी चर्चा होते, शासनाची चर्चा होते, मात्र मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या ज्या समित्या आहेत त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी, आणि याच्यावर सगळ्यांनी मिळून मार्ग काढला पाहिजे. मंदिरं उघडली पाहिजे, शासनाने त्या संदर्भानं नियमावली जाहीर केली पाहिजे, व्यवस्थापनानं त्याची सगळी काळजी घेतली पाहिजे, हा सगळा मुद्दा ठीक आहे, मात्र मंदिरं उघडण्याची जी पद्धत आहे त्याला कोणतंही गालबोट लागू नये, राजकारण या सगळ्या संदर्भानं होऊ नये, अशी वारकरी संप्रदायाच्या वतीनं विनंती आहे माझी. ठीक आहे आचार्य तुषार भोसले, तुम्ही सुद्धा हा विषय चर्चेत काढला की जी मोठमोठी देवस्थानं आहेत, खरं तर ही सगळी मोठमोठी देवस्थानं जी आहेत तिथे सरकार विश्वस्त आहे, म्हणजे मग मुंबईतलं सिद्धिविनायक असेल किंवा शिर्डीचं साईबाबा असेल किंवा पंढरपूरचं विठ्ठल रुक्माई असेल, कोल्हापूरचं अंबाबाई असेल, तुळजापूरचं तुळजाभवानी असेल, मग इथे जे अर्थार्जन सरकारच्या दानपेटीत जात आहे, सरकार विश्वस्त असल्यामुळे सरकार कस्टोडियन आहे, सरकारला पण हे उत्पन्न कळत आहे, पण करोना ज्वर इतका आहे की सरकार त्या उत्पन्नाकडं, तिथल्या ज्या स्थानिक इकोसिस्टीमकडं, जी इकॉनॉमीची स्थानिक इकॉनॉमी आहे, तिची जी इकोसिस्टीम आहे, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. अर्थार्जन होत आहे म्हणून मंदिरं सुरू करा ही भावना सरकारची नाही आहे, उलट लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. नाही नाही, जीव महत्त्वाचा आहेच ना आशिषजी, पण मला एक सांगा, बारमधून कोरोना पसरत नाही, लोकल सुरू करण्याकरता केंद्राला शिफारसी करतायत, लोकलमध्ये आपल्याला, आपण मुंबईत आहात आपल्याला ठाऊक आहे, एकाचा श्वास दुसऱ्याच्या नाकात चटकन जातो, तिथून कोरोना पसरत नाही, हॉटेल रेस्टॉरंटमधून कोरोना पसरत नाही, दोन दारू तुषार भोसले, तुम्ही बारशी का तुलना करता? हॉटेल बारशी पसरत नाही, जे श्रद्धाळू आहे, जे भक्त आहे, नाही नाही बारशी त्यांची तुलना तुम्ही हॉटेल बारशी का करताय? मंदिरांची तुलना हॉटेल बारशी का करताय? माझा आक्षेप आहे याच्यावर. एक एखादा श्रद्धाळू, एखादा भक्त मंदिरामध्ये कशासाठी जातो? त्याला व्यसन आहे का दर्शन घ्यायचं म्हणून जातोय तो? नाही, तो श्रद्धेपोटी जातो, तो अंधश्रद्धा घेऊन जात नाही, तो श्रद्धेपोटी जातो. खोडू तर द्या आक्षेप, मला आक्षेप तर खोडू द्या. हा, मला बोलू देणार आहात का? पण मला आक्षेपच खोडायचा आहे. मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही याच्या पूर्वीची जी व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि मंदिरात तुम्ही मंदिरांना व्यवसाय का समजताय? माझा आक्षेप तिथं भाविक एकदा मंदिर हा काय व्यवसायाची ठिकाण नाही समजत आहे. व्यवसाय समजत
तुम्ही गफलत करताय आशिष जी, तुम्ही गफलत करताय. मी व्यवसाय समजत नाही आहे, पण इतर जी आधीचे सुरू केलेले आहेत त्यांच्यातनं कोरोना पसरत नाही आणि मंदिरातनं कोरोना पसरतो, हा निष्कर्ष या सरकारने काढलाय का? तो निष्कर्ष त्यांनी जाहीर करावा की भक्त मध्ये गेल्यानंतर दर्शन घेऊन बाहेर यायला त्याला 2 मिनिटं लागतात, तर 2 मिनिटांमध्ये त्याचा कोरोना प्रादुर्भाव वाढू शकतो मंदिरामध्ये, असा निष्कर्ष मग या सरकारने काढला आहे का? तो त्यांनी जाहीर करावा, ही आमची भूमिका आहे. नाही, उद्या जर का सरकारने नियमावली आणली की एखादं कुटुंब आहे, नवरा बायको तेवढेच जातील, मुलं ही मंदिरांमध्ये किंवा देवस्थानात जाणार नाही, कारण बार आणि हॉटेलमध्ये लहान मुलं जात नाहीत, मग काय कराल? आशिष जी, आपल्याला मी तेच सांगतोय, केंद्र शासनाच्या नियमावलीमध्ये स्पष्ट लिहिलंय की 10 वर्षाच्या आतली मुलं आणि 60 वर्षाच्या पुढचे ज्येष्ठ नागरिक यांना सध्या मंदिरात प्रवेशच नाही आहे. त्याच्यामुळे आपण हा विचारच करू शकत नाही, केंद्र शासनानेच ते नियम घालून दिलेले आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं यांना असाही प्रवेश नसतो. हा भेदाभेद का? तेच म्हणणं आहे की लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रद्धा नाहीये, त्यांना देव कळत नाही, आणि फक्त जे तरुण आहेत जे 60च्या आतले आहेत त्यांनाच देवाची भक्ती कळते. नाही नाही, हा भेदाचा प्रश्न नाही, हा आरोग्याविषयीचा प्रश्न आहे. आता ते जर WHO आणि केंद्र शासनाचं आरोग्य मंत्रालय यांचे जर ते निकष असतील तर त्याच्यात आपण असं म्हणू शकत नाही ना, शेवटी आरोग्याचाही विचार करूनच पुढे जावं लागेल. सरसकट मोकळं करा ही आमची मागणी नाहीच आहे. तुषार भोसलेजी, जिथं जिथं म्हणून मंदिर उघडा ही आंदोलनं झाली, तिथं फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हता, अनेक जण अंतर सुद्धा नीट पाळत नाहीत. मग जिथे आंदोलनात फज्जा उडतो, उद्या जर का दर्शनासाठी रांगा लागल्या तर तिथं सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग कसं मेंटेन करणार? मंदिर प्रशासनालाच सूचना द्यायच्या आहेत, म्हणून आम्ही म्हणतोय की आतापर्यंत राज्य सरकारने मंदिर प्रशासनांशी चर्चा करायला हवी होती, त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं होतं. 2 भाविकांमध्ये 6 फुटाचं अंतर केंद्र शासनाने नियम घालून दिलेले आहेत. हे नियम तुम्ही कधी शिकवणार आहात, कधी त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहात, ही जबाबदारी मंदिर प्रशासनांची आहे, आणि मंदिर प्रशासनाला राज्य शासनाने SOP काढून प्रशिक्षण दिलं पाहिजे त्याचं इम्प्लिमेंटेशन. जसं आता मुंबईचं सिद्धिविनायक देवस्थान आहे, शक्य होणार नाही. सिद्धिविनायक देवस्थानने ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे, एक ऍप काढलेला आहे आणि त्याला भरघोस प्रतिसाद आहे. त्या ॲपवरनं सिद्धिविनायकाची आरती मिळते, सिद्धिविनायकाचं दर्शन मिळतं आहे. तुम्हाला कोणत्या वेळेत दर्शन मिळणार आहे ॲपवरनं ते आधीच तुम्हाला अलर्ट देऊन सांगितलं जातं आहे. लोक दर्शन करत आहेत. ऑनलाईन दर्शन जर का लोक श्रद्धेपोटी करत असतील तर मग देवतारा आपल्या हृदयात असला पाहिजे. सचिन पवार. हां सर, आवाज येत नाही आपला. हां बोला. नाही म्हटलं देव हृदयात असला पाहिजे. ऑनलाईन देव दर्शनाला मोठी मागणी आहे सध्या. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. वारकरे एकूणातच दर्शनाच्या संदर्भानं थेट दर्शन असलं पाहिजे, मात्र वारकऱ्यांच्या मंदिराच्या संदर्भानं मर्यादा अशी आहे की सगळ्या ठिकाणी स्पर्श दर्शन आहे. सिद्धिविनायक असू देत किंवा बालाजी असू देत, या ठिकाणी विशिष्ट अंतरावरून दर्शन शक्य आहे. मात्र वारकऱ्यांच्या मंदिरांचे मुद्दे निराळे आहे सर, तिथं स्पर्श दर्शन आहे आणि त्या सगळ्या संदर्भानं नियमावली तिथल्या व्यवस्थापनांनी केली पाहिजे. आणि राहिला मुद्दा असा आहे की वारकरी जे वारीला जातात ते वारीला गेल्यानंतर आषाढ वारीला 15-15 लाख वारकरी लोक असतात, तर सगळ्याच लोकांना काय मधून दर्शन होत नाही. वारकरी चंद्रभागेमध्ये गेला किंवा कळसाचं जरी दर्शन घेतलं, तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस, ही आमची सगळ्यांची भावना आहे सर या सगळ्यामध्ये. ठीक आहे. तुषार भोसले, शेवटचा प्रश्न, सरकारला काही डेडलाईन देत आहे कधीपर्यंत मंदिरं उघडावीत? मला आशिष जी, असं आहे की 2 मोठी आंदोलनं केली, मुख्यमंत्र्यांना 2 वेळेला पत्रही पाठवलं, मुख्यमंत्र्यांचं पत्राला उत्तर येतच नाही, भेटीची वेळ तर ते कोणाला देतच नाहीत, आणि आम्ही राज्यपाल महोदयांनाही भेटलो. शेवटी आता आम्ही निर्णय केला आहे, 5 तारखेपासून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोर आम्ही सर्वजण
धरण आंदोलन करणार आहोत आणि मंदिर उघडण्याची घोषणा होईपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत. आता आईचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही तुळजापुरातनं मागे येणार नाही. आता काय करायचं ते सरकारने ठरवा. ठीक आहे सचिन पवार, भाजपची ही आध्यात्मिक विंग जे आंदोलन करते आहे त्याला वारकऱ्यांचा पाठिंबा आहे, समस्त वारकऱ्यांचा पाठिंबा आहे. आमच्या पद्धतीने जर असेल तर नक्की आम्ही सोबत आहे, मात्र पद्धत संयम असला पाहिजे. आणि ती सगळ्यात महत्त्वाचं की प्रचारकी पद्धतीने हा प्रश्न मांडायचा नाही. आध्यात्मिक समन्वय आघाडी असेल तर धार्मिक माणसानं शांत संयमी असलं पाहिजे, त्यानं सहिष्णू असलं पाहिजे, त्यांनी त्याची जी भूमिका आहे ती भूमिका खूप व्यवस्थितरित्या मांडली पाहिजे. प्रचारकीपणा नको, चमकोपणा नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या समन्वय आघाडीत असू देत किंवा इतर ठिकाणी जे वारकरी प्रतिनिधी आहेत त्यांचा योग्य सन्मान जे कुणी राखणार असतील त्यांनी असलं पाहिजे. आशिषजी, आंदोलनं राजकीय पक्षांनी करायचे, त्याच्या तारखा राजकीय पक्षांनी ठरवायच्या, आणि आमच्या वारकऱ्यांचं सगळं बळ वापरायचं असं चालणार नाही. वारकरी भूमिका घेतील आणि साऱ्या राजकीय पक्षांनी वारकऱ्यांसोबत राहिलं पाहिजे अशी आमची ठाम भूमिका. ठीक आहे तुषार भोसले, ऐकलं का? संयमी असलं पाहिजे, चमकोगिरी नसली पाहिजे आशिषजी. आणि महत्त्वाचं म्हणजे राजकीय आंदोलन होता कामा नये. आता ही तीन पथ्य तुम्हाला 5 तारखेला पाळावी लागतील, शक्य आहे तुमच्याकडनं? मला उत्तर देऊ द्या आशिषजी. मगाशी जे सचिनजी म्हणाले अगदी खरं आहे, आम्ही अतिशय संयमाचीच भूमिका गेल्या 5 महिन्यापासून घेतली आहे. पण कुठेतरी तुकोबारायांनीच सांगितलंय की भले तरी देऊ कासेची लंगोटी नाहीतर मग नाथाळाचे माठी हाणू काठी, जर आम्ही शांतपणानं आंदोलन करत असू आणि हे सरकार जनभावनेचा आदर करणार नसेल तर मग मात्र नाथाळाचे माठी हाणू काठी हा नियम सुद्धा तुकोबारायांनीच आम्हाला शिकवलाय. आणि सर्व ज्येष्ठ आज लागतोय सर, ही मंडळी अशाच पद्धतीनं सिलेक्टिव बोलतात आणि गडबड करतात. मुद्दा असा आहे की भले तरी देऊ कासीची लंगोटी ही तुकाराम महाराजांची भाषा आहे आणि ती भाषा तुकाराम महाराजांना शोभते. तुकोबारायांचा अधिकार जसा होता तशा पद्धतीनं ते सगळं असायला हवं सर. हे त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे सर. ठीक आहे ठीक आहे. एक तर सरकार खरंच मंदिरं उघडण्याबाबत काही जागरूक असेल किंवा सरकारला वाटत असेल की ती प्रायोरिटी असली पाहिजे समाजाच्या दृष्टीनं, तर मग नियमावली तयार करण्याचं काम सुरू आहे का? जी माहिती पुढे येते त्यानुसार अशी कोणती बैठक नाही आहे की ज्यामध्ये नियमावली ठरते आहे. आणि आता हे स्पष्ट झालेलं आहे, कालही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच जाहीर केलेलं आहे की दिवाळी नंतर म्हणजे 17 नोव्हेंबर नंतर मंदिरं उघडायची की नाहीत, प्रार्थनास्थळं उघडायची की नाहीत. आणि मग मंदिरच का उघडायची, मग मशिदी पण उघडल्या पाहिजेत, गुरुद्वारे उघडले पाहिजेत. मग मशिदी उघडल्या तर नमाज झाला पाहिजे, मंदिरं जर का उघडली गेली तर कर्मकांड पूजा अर्चासुद्धा तिथं झाली पाहिजे. यासाठी SOP तयार करावी लागेल, नियमावली तयार करावी लागेल. सरकार त्याबाबत जागरूक आहे का? आणि खरंच हा प्रश्न राजकीय नसेल, अराजकीय असेल तर मग याची सोडवणूक नेमकी कधी होईल? याविषयी अजून पाहिजे तसा विचार सरकारमध्ये होताना दिसत नाही आहे, कारण हा प्रश्न पूर्णपणे राजकीय बनलेला आहे. भाजपच्या वतीनं मागणी लावून धरली जाते आहे, महाविकास आघाडी त्यावरती विचार करत नाही आहे. जे श्रद्धाळू लोक आहेत ते सध्या घरातूनच देवाचं दर्शन घेत आहेत, कारण ते म्हणत आहेत की आमच्या हृदयातच देव आहे. ठीक आहे, मी दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथंच थांबतो. पात्र G24 तास राहा एक पॉल पुढे.